नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे। निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यासह नवी मुंबईतही क्लस्टर योजनेला मिळाली मंजुरी। ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेकडून भ्रष्टाचारी लोकांच्या पुतळ्याचं दहन। आणि पोलिसांच्या दंडुकशाही विरुद्ध जाग संघटनेकडून पोलिसांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। राज्यातील आघाडी सरकारनं ठाण्यातील नागरिकांना निवडणुकीच्या काळात खुश करण्यासाठी ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्याबरोबरच सन 2000 पर्यंतच्या झोपड्या कायम करण्याचा निर्णय घेतलाय। यावर काँग्रेसच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत ढोल ताशे वाजवून केलंय। ठाणेकरांना प्रतीक्षा असलेली समूह पुनर्निर्माण योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत केली। ठाण्यातील सर्व अनधिकृत इमारती, 30 वर्षांपेक्षा जुन्या इमारती, धोकादायक इमारती आणि झोपडपट्ट्यांना ही योजना लागू होणार आहे। या योजनेसाठी 4 FSI देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे। या निर्णयामुळे अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमध्ये आपला जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या सुमारे 5.5 लाख रहिवाशांना फायदा होणार आहे। या योजनेअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील जुन्या इमारती आणि अनधिकृत बांधकामांचा विळखा असलेल्या भागांसाठी नागरी नूतनीकरण आराखडा तयार करण्यात येईल। त्यापैकी कमीत कमी 1 हेक्टर क्षेत्रावर क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेची अंमलबजावणी केली जाईल। याचा फायदा सर्व अनधिकृत बांधकामं, 30 वर्षांपेक्षा जास्त जुन्या पण अधिकृत इमारती तसंच 30 वर्षांपेक्षा कमी जुन्या असलेल्या सर्व धोकादायक इमारती आणि झोपडपट्ट्यांना होणार आहे। या योजनेअंतर्गत ज्या अधिकृत इमारतींचा पुनर्विकास केला जाईल त्यांना विनामूल्य सदनिका दिल्या जातील, तर अनधिकृत बांधकाम असलेल्या लोकांना रेडी रेकनरच्या 25% मूल्य भरावं लागणार आहे। ठाण्यातील जवळपास 5,50,000 लोकांना याचा फायदा होणार आहे। यात प्रत्येक रहिवाशाला त्याच्या पूर्वीच्या क्षेत्रफळा एवढी सदनिका मिळणार आहे। या सरकारच्या निर्णयाबाबत काँग्रेसच्या वतीनं ढोलताशा वाजवून तसंच लाडू वाटून सरकारचे आभार मानलेत। ठाण्यातील काँग्रेस कार्यालयाच्या आवारात शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर बागळे स्ट्रीट परिसरात, किसन नगर परिसरात काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र फाटक यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। या निर्णयाचं ठाणेकरांनी देखील स्वागत केलंय। पण असं असलं तरी निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेची केलेली घोषणा, यावरून कोणत्या पक्षाला या योजनेचा फायदा मिळेल आणि प्रत्यक्षात ही क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू झाल्यानंतर याचा फायदा गरिबांना होईल की बिल्डरांना, हे काळच ठरवेल। ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील। राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेनेनं संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनातील भ्रष्टमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन केलं। त्याचप्रमाणे ठाण्यात देखील टेंबी नाक्यावर शिवसेनेच्या वतीनं पुतळ्यांचं दहन करण्यात आलं। महाराष्ट्रातील आघाडी सरकार भ्रष्टाचारानं बरबटलेलं असून शासनातील भ्रष्टमंत्र्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी राज्यभर काँग्रेसच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात अनोखं आंदोलन केलं गेलं। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 16 मंत्र्यांचे मुखोटे लावलेल्या रावणाचं दहन करण्यात आलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन इथे आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाररूपी रावणाचं दहन करत होळी केली। याच पार्श्वभूमीवर ठाण्यातही भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या पुतळ्यांचं दहन करण्यात आलं। ठाण्यातील टेंबीनाका इथे जमलेल्या शिवसैनिकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील यावेळी केली। या आंदोलनामध्ये छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यासह अनेक भ्रष्टाचारी नेत्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीची यादी जाहीर झाल्यानंतर सेनेनं ठाण्यात आंदोलनाचा धडाकाच लावलाय। या ना त्या कारणानं लोकांची सहानुभूती मिळवून मतांचं राजकारण करण्यात शिवसेना मग्न आहे, त्यामुळे आगामी काळात या अशा आंदोलनाचा कितपत फायदा शिवसेनेला होईल हे काळच सांगेल। आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि युजकॉड 18 902 क्रमांकावर रोज रात्री 9 वाजता। ठाण्यामध्ये नागरिकांना पोलिसांकडून मिळणाऱ्या असंवेदनशील वागणुकीबाबत आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना रेल्वे पोलीस दलाकडून जी मारहाण करण्यात आली त्याचाच निषेध म्हणून जाक या सामाजिक संस्थेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। ठाण्यामध्ये पोलिसांची आणि प्रशासनाची दंडेलशाही, चोर, गुन्हेगार, रेल्वेतील दलाल यांच्यावर न चालता सामान्य नागरिकांवर चालत आहे। गेल्या वर्षी नौपाडा पोलिसांची जागचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर आणि आता रेल्वे पोलिसांनी उन्मेष बागवे आणि अन्य दोघे, त्यातही एक अपंग यांना मारहाण हे याचंच एक प्रतीक आहे।
दक्ष नागरिक बना अशा आशयाचे फलक सर्वच पोलीस स्थानकांवर दिसतात, परंतु दक्ष नागरिकांना येणारे अनुभव बहुतेक वेळा फार वाईटच असतात। काही नाकर्ते अधिकारी आणि वेस्टेड इंटरेस्ट असलेल्या राजकारणी आणि दलालांनी मिळून असा कट रचला आहे की ज्यामुळे विविध सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन त्यांनी यापुढे आपल्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार करू नये याच हेतून दक्ष नागरिकांना मारहाण आणि शासकीय कामात अडथळा हा मुद्दा पुढे करून गुन्हे दाखल केले जात आहेत। याविरुद्ध जाग या सामाजिक संस्थेनं आंदोलन केलंय। यावेळी जाग संस्थेचे डॉ संजय गोपाळ यांनी सांगितलं की भ्रष्ट राजकारणी, भ्रष्ट प्रशासन आणि गुंड यांची एकजूट झाली आहे, यामुळेच नागरिक आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पोलिसांनी प्रदीप इंदुलकर आणि बागवे यांच्या बाबतीतला अहवाल अजूनही सादर केलेला नाही। हे पोलीस घर लुटणाऱ्यांना, दलालांना मोकाट सोडतात आणि सामान्य नागरिकांवर अन्याय करतात। या संघटनेचे ज्येष्ठ नेते मनोहर पणशीकर यांनी याबाबत अनेकदा पत्र लिहिली। पत्राचं उत्तर 15 दिवसात देणं हा नियम आहे, मात्र ठाणे प्रशासनानं या गोष्टीची दखल घेतलेली नाही। अशा असंवेदनशील प्रशासनाविरुद्ध नागरिकांना जाग करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं असंही ते पुढे म्हणाले। बदला घेण्यासाठी नाही तर बदल घडवण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे। नवीन आणि सुशिक्षित उमेदवारांना लोकांनी निवडून दिलं पाहिजे यासाठी मी निवडणूक लढवतोय, असं सेना आमदार आणि ठाणे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं। यांना कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातून शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत रंगणार आहे। 24 आमदार आणि 4 खासदार हे ठाणे जिल्ह्यातून येणार असल्यानं सर्वांचं लक्ष हे ठाणे जिल्ह्याकडे लागून राहिलंय। त्यात 4 लोकसभा मतदारसंघापैकी कल्याण डोंबिवली मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण युतीसाठी ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे। राष्ट्रवादीचे खासदार आनंद परांजपे यांनी सेनेतून अचानक राष्ट्रवादीमध्ये उडी मारली आणि सेनेला खूप मोठा धक्का दिला आणि या गद्दारीचं उत्तर देण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी सेना तयार झाली आहे। परांजपे विरोधात सेनेनं नवीन चेहरा म्हणजेच सेना आमदार आणि ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांना कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातून सेनेनं उमेदवारी दिली आहे। मी परांजपेंचा बदला घेण्यासाठी नाही तर बदल घडवण्यासाठी लढत आहे। सुशिक्षित उमेदवारांना लोकांनी निवडून दिलं पाहिजे, त्यासाठीच मी निवडणूक लढवत आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं। मी जरी राजकारणात सक्रिय भाग घेत नसलो तरी याआधीही मी पडद्यामागून राजकारणात होतो। मी डॉक्टरी केली आहे, तिथे मी रुग्णांची सेवा करायचो, आता मला समाजाची सेवा करायची आहे आणि समाजातून अनेक सामाजिक रोग दूर करायचे आहेत। मनसेसारखे पक्ष ज्याप्रमाणे पुढे आले त्याप्रमाणे काम करताना ते दिसत नाहीत। आनंद परांजपेच काय, पण कोणाबद्दलही जास्त न बोलता माझ्या कामावरच लक्ष केंद्रित करण्यावरच मी जास्त भर देणार आहे। रेल्वे समस्या, शिक्षण समस्या असो किंवा पाणी उद्योगधंदे असो, याकडे मी लक्ष देणार आहे, ही माझी प्रमुख कामे असणार आहेत, असंही श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं। बाबा उद्या फी भरावीच लागणार, पैसे पाठवू कसे? टीजीएसबी मध्ये खाता आहे? हो आहे। गुड, एटीएम कार्ड आहे? आहे। मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधून काढायला सांगा। बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजीएसबी चे एटीएम कार्ड वापरू शकता। बाबा पैसे मिळाले, आता बँकिंग इज नो टेन्शन यार। आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील। ठाण्यातील पातलीपाडा, डोंगरीपाडा गावामध्ये दलित, आदिवासी, भटके, विमुक्त आणि इतर समाजातील रहिवाशांना जागा नियमानुकूल नाही, त्यामुळे जागेवरील मिळणारं शासकीय आणि अन्य लाभ त्यांना मिळत नाहीत आणि या कार्यवाहीस 4 ते 5 वर्षांचा कालावधी उलटला असल्यामुळे रहिवासी देखील त्रस्त झालेत। यामुळे पातलीपाडा, डोंगरीपाडा गावातील समन्वय समिती आणि आदिवासी पुनर्वसन संस्था यांच्या वतीनं मोर्चा आणि बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलं। ठाण्यातील पातलीपाडा, समतानगर, इंदिरापाडा येथील शासनाच्या घराखालील जागेचा मालकी हक्क मिळवण्यासाठी ऑगस्ट 2009 पासून गावकरी समन्वय समिती आणि आदिवासी पुनर्वसन आंदोलनाच्या वतीनं संघर्ष सुरू आहे। या लढ्याला काही प्रमाणात यश आलं असून 435 पैकी 168 अर्जांची चौकशी, जबाब आणि पंचनामा झालेला आहे। शेकडो नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी गावकरी समन्वय समिती आणि आदिवासी पुनर्वसन आंदोलनाच्या वतीनं बेमुदत धरणं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं। यावेळी त्यांनी अतिक्रमण केलेल्या जमिनीची कायद्याप्रमाणे कब्जा हक्काची रक्कम, अकृषिक आकारणी आणि दंडाची रक्कम भरण्यास तयार आहेत, असं आधीच या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। या आंदोलनाचं नेतृत्व महसूल तज्ज्ञ आणि आदिवासी पुनर्वसन आंदोलनाचे अध्यक्ष रावी भुसकुटे यांनी केलं। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यासह नवी मुंबईतही क्लस्टर योजनेला मिळाली मंजुरी।
ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेकडून भ्रष्टाचारी लोकांच्या पुतळ्याचं दहन आणि पोलिसांच्या दंडुकशाही विरुद्ध जात संघटनेकडून पोलिसांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.